आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या संसारात राष्ट्रवादी नवराच्या भूमिकेत शिवसेना मुख्य बायकोच्या भूमिकेत असल्याचं म्हणत काँग्रेसला वरातीची उपमा देऊन खोचक टोला लगावलाय. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुजय विखेंना प्रत्युत्तर दिलंय. ज्यांना उद्योग नाहीत ते टीका टिप्पणी करतात. मी जे निर्णय घेतले आहेत त्याला महत्व द्यायला हवं. ज्यांना आता उद्योग नाहीत त्यांनी आमच्यावर टीका करायची आणि आम्ही त्यांना उत्तर द्यायचं. याच्यातून मी काय साधणार आणि राज्यातली जनता काय साधणार? ज्यांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज आहे अशांना आम्ही उत्तर देऊ. त्यांच्या वक्तव्याला फार काही महत्व देण्याचं कारण नाही असं अजित पवार म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.